नमस्कार शेतकरी मित्रहो, मी श्यामकांत महाजन, महिंद्र समिट ऍग्री सायन्स लिमिटेड. आज आपण श्रीकैलास भाऊ जाधव, गाव बटाणा, तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर यांचा जवळपास 645 झाडांचा भगवा या जातीचा प्लॉट भेटप्रसंगी काकांनी 22 डिसेंबर 2022 हिशोबाने पानगळ केली होती. आज आपण बघू शकतो 7 जुलै 2023 हिशोबाने जवळपास 6.5 महिने पूर्ण झालेला हा प्लॉट आहे. आत्ता आपण या प्लॉटमध्ये आपण यांची जी साईज बघितली ही जवळपास 150 ग्रॅमपासून तर 450 ग्रॅम, 500 ग्रॅम, 550 ग्रॅमपर्यंतही आपल्याला या बागेमध्ये फळं सापडतील. चालू वर्षी आपण जर बघितलं जो आपल्याकडे एप्रिल मे या 2 महिन्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला व त्या पावसामुळे जो तेलाचा उद्रेक आपल्याला आपल्या या पंचकृषीत खास करून गंगापूर, वैजापूर, फुलंब्री, करमाठ, लाडसावंगी या भागामध्ये जो तेलाचा उद्रेक दिसला तर काकांनी सुरुवातीपासूनच महिंद्र F1 आणि स्टॉपविल्ट या दोन उत्पादनांचा जे महिंद्र समिट करून येतात याचे आपण 8 ते 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 स्प्रे घेतल्यामुळे बागेमध्ये कोणत्याही प्रकारचे तेलाचे जीवाणू या प्लॉटमध्ये दिसणार नाही ही एक कंडिशन आहे. त्यानंतर मागे 2 महिन्यापूर्वी आपल्याला या प्लॉटमध्ये मर ही मोठी समस्या जाणवत होती तर मरसाठी आपण महिंद्र F1 1 किलो आणि स्टॉपविल्ट व त्याच्यामध्ये आपली जी गावठी तंबाखू येते ती भिजवून आपण त्या खोडावरती आणि ड्रिपने सोडल्यामुळे या बागेमधली मर ही चांगल्या प्रकारे कंट्रोल झालेली आहे. आता येत्या 4 ते 5 दिवसांमध्ये या मालाची हार्वेस्टिंग होणार आहे. जवळपास 99% या प्लॉटमध्ये एक्सपोर्ट क्वालिटी बनलेली आहे. 150 ग्रॅमपासून साईज आहे व साईजसाठी त्यांनी आपले महिंद्रा कंपनीचे जे जपानहून आपण हे इम्पोर्ट केलेले हे झिंकॅलो, फोसाईल, मोको या 3 उत्पादनांचा वापर आपण या प्लॉटसाठी 4 वेळेस केल्यामुळे एकदा फ्लॉवरिंगमध्ये व सेटिंग झाल्यानंतर फुगवणसाठी 3 वेळेस वापर आपण दर महिन्याला शेंगदाणा डेप टाकून वापर केलेला आहे. खूप अशा प्रकारची आपली ही क्वालिटी बघू शकतो. तू यांना फळ दाखवून दे कसं दिसतं आहे. वर करा, हंडी वर करा, वरती करा ते भांडी वर करा, वर करा, वरती असं करा, वर हां. आपण काकांकडनं फक्त एक 10-15 सेकंड विचारू आपला काय अभिप्राय आहे. उत्पादन वापर केल्यामुळे आपल्याला फायदा मिळाला का? काही फायदा मिळाला नाही. याची साईज बनली, त्याची कलर आहे थोडासा, तेल्या वगैरे काही आहे, लेग वगैरे आहे काही? लेग नाही, पण मर रोग आला आहे जास्त. अशा प्रकारे मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेन की आपण महिंद्रा कंपनीचे जे प्रकृती डिव्हिजन करणं आपण हे उत्पादन जपानकडनं इम्पोर्ट केलेले आहेत. या उत्पादनांचा वापर केल्यामुळे आपण एक्सपोर्ट क्वालिटीचे डाळिंब हे उत्तम प्रकारे मार्केटला उपलब्ध करू व